हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका करपे, योगिराज फिल्म क्रिएशन या आमच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आमच्या हेल्थ टिप्सच्या सिरीजमध्ये तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच फळांची, कडधान्यांची माहिती आमच्याकडनं घेतली आणि आजची म्हणजे माहिती मी जी देणार आहे ती आहे मटकीविषयी. आता तुम्ही म्हणाल की मटकीविषयी काय माहिती असू शकते, अर्थातच मटकी हे कडधान्य आहे ना, ते पचनास हलकं असतं. मटकीमध्ये सुद्धा खूप पोषक तत्व आहेत, जसं की मटकीमध्ये पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, विटॅमिन सी आहे, विटॅमिन के आहे, आयर्न आहे आणि या सगळ्याचा आपल्याला भरपूर प्रमाणात म्हणजे उपयोग होतो. तर मटकीमध्ये जे विटॅमिन के आणि सी आहे, तर याचा अर्थातच आपल्याला केसांसाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि स्किनसाठी फायदा होऊ शकतो. मटकी हे पचनास हलकं असणारं कडधान्य आहे, त्याच्यामुळे आपली पचन संस्था किंवा पचनक्रिया चांगली करण्यासाठी सुद्धा मटकीचा आपल्या शरीराला फायदा होतो. आठवड्यातनं 2 ते 3 वेळा मटकी जरूर खाल्ली पाहिजे. ज्यांना हाडं म्हणजे बळकट करायचं काम सुद्धा मटकी करते, त्याच्यामुळे नक्कीच आपली हाडं बळकट करण्यासाठी मटकीचा वापर होऊ शकतो. लहान मुलांचा मेंदू किंवा मज्जा संस्था जर कमकुवत असेल, तर डॉक्टर बऱ्याचा सल्ला देतात मटकी खाण्याचा, कारण त्यांच्या मेंदूचा किंवा मज्जा संस्थेचा विकास मटकी खाल्ल्यामुळे होतो. दुसरा असा फायदा अजून आहे मटकीचा, तो म्हणजे ड्रगचं व्यसन आहे किंवा व्यसनाधीन जी लोक आहेत त्यांना जर त्या व्यसनांपासून थोडंसं मुक्त करायचं असेल किंवा बाजूला न्यायचं असेल, तर काही प्रमाणात मटकी याच्यामध्ये फायदेशीर ठरते. मटकीमध्ये कॉपरसुद्धा असतं आणि कॉपर असल्यामुळे आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहण्यासाठी किंवा हिमोग्लोबिन वाढ होण्यासाठी आपल्याला अर्थातच उपयोग होतो. दुसरं म्हणजे मोती बिंदू जर लवकर होऊन द्यायचा नसेल तर मटकीचा आपल्याला फायदा होतो. मटकी जर आपण सतत खात असू तर आपली हाडं बळकट राहणार आहे, आपली पचन संस्था चांगली राहणार आहे आणि आपल्याला मोती बिंदू लवकर होणार नाही. आत्ताच मी जसं सांगितलं होतं की मटकीचा फायदा म्हणजे मटकी हे हलकं असलेलं कडधान्य आहे, त्याच्यामुळे पचन संस्थेसाठी याचा उपयोग आपल्याला नक्कीच होतो. त्याच्यामुळे जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्यावेळेससुद्धा आपण मटकी खाल्ली तर आपल्याला पचन संस्थेमध्ये सुधार होण्यास मदत होते. मटकीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटॅमिन के, विटॅमिन सी, कॉपर, आयर्न या व्यतिरिक्त खनिज आहेत, प्रथिनं आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत. त्याच्यामुळे आपण म्हणजे आठवड्यातनं 2 ते 3 वेळेला मोड आलेली मटकी जर खाल्ली, म्हणजे सकाळी आपण स्प्राउट्समध्ये सुद्धा चाट मसाला असेल तो टाकून त्याच्यासोबत काकडी, टोमॅटो असं जर मिक्सचर करून ते सुद्धा आपण सॅलड म्हणून खाऊ शकतो आणि याचा नक्कीच आपल्याला ओव्हरऑल फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे मटकी ही एक आरोग्यपूर्ण आहे आणि याच्याच अनुषंगाने अजून एक मला सांगा असं वाटतं की मिसळ आपण खातो, ठीक आहे, तर्रीदार असली तरी त्याच्यातूनही मटकी आपल्यापर्यंत जाते. त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी हेल्दी मिसळ करून सुद्धा खाऊ शकता. आजचा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि पुढच्या भागात भेटूयात एका नव्या माहितीसह. तोपर्यंत आमच्या योगिराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.